तुमची किंमत शून्य झाल्याशिवरात नाही. तो बाप जेव्हा तू गाडीत बसते तुझ्या हातात 500 हजारची नोट देतो आणि म्हणतो तिकडे गेल्यावर साडी घे, म्हणणारा तुमचा बाप असतो दादा. आई कोणाला म्हणतात, दवडीत जर 3 पोळ्या असेल, जेवणार जर 3 गजन असेल, अशावेळी त्या माय म्हणते जेवण झालंय, म्हणणारी आई असते. बाप कोणाला म्हणतात, आमचा बाप लहानशा मुलीला घेऊन जर कपड्याच्या दुकानात गेला आणि तिथं गेल्यावर आमची मुलगी 900 रुपयाचा ड्रेस पसंत करते आणि बाप जेव्हा खिशात हात घालते ना, याच्या हातात फक्त 500 रुपये असतात, तेव्हा त्या बापाची घालमेल बघण्यासारखी असते हो. तेव्हा तो बाप काय म्हणतो, मुलीला घेऊन घरी जा. रात्री आल्यावर मी तिच्यासाठी ड्रेस घेऊन येतो. हा बाप दादा दिवसभर राब राब राबतो, उसने पैसे करतो आणि रात्री त्या चिमुकलीसाठी ड्रेस घेऊन जातो. जेव्हा घरी जातो तेव्हा ती चिमुकली झोपली असते. जेव्हा हा बाप सकाळी शाळेत जातो ना, जेव्हा मुलगी सकाळी शाळेत जाते तेव्हा हा आमचा बाप झोपला असतो दादा. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासाठी सुद्धा बाप नसतो दादा. बाप कोणाला म्हणतात, बाप कोणाला म्हणतात, 9 महिने 9 दिवस पोटात जे ठेवते ती माय असते. आणि तोच बाप त्या 9 महिने 9 दिवसामध्ये एवढंस जरी ब्लड गेलं तर त्या अकोल्या जिल्ह्याचे पुरे दवाखाने पालते घालणारा तुमचा बाप असतो रे. आणि त्या दवाखान्याच्या बाहेर, त्या नॉर्मल डिलिव्हरी केबिनच्या बाहेर 10 मिनिटं थांबा, त्या मायच्या किंजाळ्या तुम्हाला मायची किंमत सांगेल. आणि त्याच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर चक्रा मारणारा तुमचा बाप तुमच्या बापाची किंमत सांगेल दादा. पण नाही, त्या मायचं दूध जाणत नाही, बापाच्या दादा घाम जाणत नाही. ओ आमची मुलगी समरून फोन करते, बाबा मी माझ्या आयुष्याचा साथीदार निवडलाय. असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप तिडकत तिथंच कोसळतो, कारण की त्याच्या घरची लक्ष्मी आज गेली आहे, त्याच्या घरची इज्जत आज निर्माण झाली आहे. जो भाऊ बुलेट घेऊन गावभर फिरायचा तो भाऊ आज घराच्या बाहेर निघत नाही. जे माय किचनच्या बाहेर कधी न जायची, तिथं पोलीस बूट घालून जातात आणि विचारतात मुलगी आजच गेली की आधी सुद्धा जायची. दादा ते माय निरुत्तर होते हो. आणि तेच माय बाप अशा एखाद्या कार्यक्रमात येतात ना, मागची बैल समोरच्या बैल कुचका मारते, भक्तीची आई आली, भक्तीचा बाप आला. ज्या बापाची किंमत दादा पूर्ण गावात असते त्या बापाची मान तिथं झुकवल्या जाते. ओ चिंता चिता समाख्याता बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. जिवंत माणसाला चिंता जडते, मेलेल्या माणसाला चिता जडते, पण जिवंतपणे माय बापाचं नाक कटून दादा त्या माय बापाचं शरण आम्ही रस्तो रे. तोच बाप असतो, तोच बाप असतो. आई म्हणते सर्वांनी मुलीकडे मोबाईल आहे, सर्वांच्या मुलाकडे मोबाईल आहे, आपल्या मुलीकडे मुलाकडे मोबाईल नाही. असं म्हटल्यावर तो बाप जेवताना घास सुद्धा आत गिळत नाही हो, पण सोपान कनेरकर सारख्या माणसाकडे जाऊन 20 हजार रुपयाची भीक मागणारा तुमचा बाप असतो दादा. आज घरी गेल्यावर ते सिमचे सॉकेटचे सिम बाहेर काढा, ते सिम चेक करा, ते सिमच्या माग दादा तुम्हाला सॉकेटचा दादा प्लग दिसणार नाही हो. त्या माय बापाचं रक्त दादा त्या सिमला लागला एवढं मात्र विसरू नका. आई तीच आई, तोच बाप. अरे जोपर्यंत तुमचा बाप आहे तोपर्यंत त्या बापाचा हात हातात घ्या, बापाच्या हातावरच्या रेषा पहा, बापाच्या पायावरच्या रेषा पहा. पण तुम्ही आज त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा पाहत नाही. आमची माय म्हणते, ए बेटा तू 7 वाजताच्या आत घरात आलं पाहिजे. आमचा बाप म्हणते, ए बेटा त्या मित्रासोबत राहू नको. आमची माय याच्यासाठी म्हणते, व 7 वाजताच्या आत घरात आलं पाहिजे, कारण की त्या मायनं बाहेरची दुनिया पाहिली आहे. आमचा बाप जर म्हणते त्या मित्रासोबत राहू नको तर आमच्या बापानं दादा ते संगत पाहिली आहे हो. पण ते मायबाप एवढ्याशा कारणानं तेच मायबाप आम्हाला दुश्मन वाटतात आणि तेच मायबाप आम्हाला एवढे दुश्मन वाटतात की आम्ही त्या मायबापाशी अबोला ठेवतो. 3-3 महिने त्या बापासोबत बोलत नाही, 3-3 महिने त्या मायसोबत बोलत नाही. आज घरी गेल्यावर त्या मायबापाचा हात हातात घ्या, त्या मायला सॉरी म्हणा, त्या मायला धन्यवाद म्हणा, त्या बापाला दादा आज घरी गेल्यावर कळकळून मिठी मारा रे. तुम्ही आज त्या बापाच्या हातावरच्या
पायावर चरेशा पाहत नाही, शेवटच्या क्षणी तुमचा बाप मरतो तेव्हा कोणीतरी म्हणतो तुझ्या बापाच्या अंगावर एक गळवा पाणी टाक, तेव्हा त्या बापाची पहाट मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत रे. अरे बापाची संपत्ती महत्वाची नसते रे, बापाचा सहवास फार महत्वाचा असतो. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्याला कडकडून मिठी मारे. अरे 50 रुपये वाचावे म्हणून 5 किलोमीटर पायी जाणारा तुमचा बाप असतो रे, पण 5 मिनिट वाचावे म्हणून 50 रुपये खर्च करणारे आम्ही आहोत दादा. अरे त्या कॅफेडेमध्ये त्या मुलासोबत किती कॅफे पेले, त्या मुलासोबत किती हॉटेलिंग केलं, त्या कॅफेडेमधली किती कॉफी पेले, पण त्या मायच्या स्तनातल्या दुधाची बरोबरी त्या मुलासोबत पेलेल्या कॅफेडेची कॉफी करू शकत नाही दादा. एवढं मात्र लक्षात घ्यायचं आहे, 70 वर्षाचा बाप आहे, तोंडात थुंके आले या बेतकाला. इथं जर थुकतो तो सून बोलल्याशिवाय राहत नाही, मुलगा बोलल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी थडकत थडकत घराच्या बाहेर जातो आणि स्वतःची थुंकी फेकतो. अशा वेळी सोन्या नाण्यानं भरलेला हात जर आमच्या बापाच्या तोंडासमोर जात नसेल ना दादा, तर त्या बापाची आम्ही संतान होऊ शकत नाही हो. तो बाप जाणायचा आहे आणि तोच बाप दिवाळीच्या दिवशी मुलमुल डोळ्यानं त्या वृद्धाश्रमातून वाट पाहते. आता तरी माझी मुलगी येईल, आता तरी माझा मुलगा येईल, पण ते मुलगी मुलगा येत नाही दादा. तोच बाप होता, हातात जिलबी घेऊन गावभर वाटत सुटला होता. माझ्या घरी महालक्ष्मी जन्म आली आहे म्हणणार दादा तो बाप होता रे. अरे घरात कुत्रे पोसता का कुत्रे, त्याप्रमाणे आपले मायबाप पोसावो. कुत्रा आशीर्वाद देणार दादा, पण मायबाप आजन्म आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार दादा. एवढंच आजच्या कीर्तनातून घ्यायचं आहे. काकू मी तुम्हाला रडवायला नव्हतो आलो, पण जिवंत मायबापाची संतान दादा आपल्यामध्ये रडल्याशिवाय राहत नाही. आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र देतो, आमच्या माय भगिनींना शेवटचा मंत्र देतो. कोणता? पदर घे, घे पदर घे. अनुप, ज्या बाईच्या डोक्यावर पदर दिसत नाही त्या बाईच्या डोक्यावर कॅमेरा मारा. ज्या बाईच्या डोक्यावर, ज्या पुरीच्या डोक्यावर ओढणी गिळणी दिसत नाही तिच्यावर मार. घ्या व पदर, पदर घ्या. पहिला मंत्र पदर घे. घ्या त्या मागचे ते निळी साडीवाली पाहिजे होते, ते कोपऱ्यात पाहिजे लाल साडीवाली आहे. खरंच घेतात म्हणजे खरंच घ्यायसाठीच लावले ना मी. हा ते लाल साडीवाली अजूनही घेत नाही का? ते पाहिजे कोपऱ्यात. पदर घे, भारतीय संस्कृतीचा पहिला नियम पदर घे. उद्या कीर्तन कोणाचं आहे? कोणाचं कीर्तन आहे उद्या? विसरले सगळंच काय? कोणाचं आहे? हा प्रशांत महाराज ठाकरे, आपलेच मित्र आहे प्रशांत महाराज ठाकरेले मी उद्या विचारन. हे सगळं महिला मंडळ डोक्यावर पदर घेऊन होतं का हे मी उद्या प्रशांत महाराज ठाकरेले विचारन. पहिला मंत्र पदर घे, भारतीय संस्कृतीचा पहिला मंत्र पदर घे. पदरात घे माय माऊलीचं विशाल तुमचं हृदय, त्याच्यामुळे पदरात घे. पदर खोच, प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड आपल्यामध्ये होत आहे, त्याच्यामुळे पदर खोचला पाहिजे. आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र देतो. आज घरी गेल्यावर जे झोपता गणी झोपता त्या सगळ्यात वर्त लिहायचं काय? मरा लागते. रात्री झोपताना वाचायचं काय? मरा लागते. काही कोणाचं अहित करण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या शेतात बैल चारण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या साडीवर ड्रेसवर जळण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीला मिस कॉल देण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीचं लग्न तोडण्यात मजा नाही कारण की मरा लागते. फायनान्सवाल्याचे नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात मजा नाही कारण की मरा लागते. मित्राचे उधार घेतलेले पैसे लवकर दिले पाहिजे कारण की मरा लागते. जुने पैसे दिल्याशिवाय नवीन पैसे मागू नये कारण की मरा लागते. नैनम चिंदनदी शस्त्र आणि नैनम दहती पावका सोपान कनेरकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन तिथे एका पुरीची कमेंट असते आणि हा तिले खालून रिप्लाय देते. हाय रितिका जेवलीस का म्हणण्यात मजा नाही कारण की मरा लागते. नैनम चिंदनदी शस्त्र आणि नैनम दहती पावका. आयुष्यातलं अंतिम सत्य आहे त्या मृत्यूला कवटाळायचं आहे. मी इथं येपर्यंत आमच्या पोराईचे लय फोन चाललो होते. हो मी आज सकाळी 5:30 वाजता पुण्यातून आलो. मी घरी झोपलो, माझ्या मोबाईलवर 27 मिस कॉल,
सायलेंट मोबाईल. ते आमचे मित्र आहे संतोष डोरले, त्याने तर माझ्या आईला फोन केला. माझी आई फोन घेऊन आली, ए बाबू कोणाचा फोन आहे पाय? म्हटलं त्या मोबाईलवर कोणाचा पाहतो? या संतोषरावचा. तुमच्या इथं याच्या आधी महाराज लोकांना चाटगीट मारली आहे वाटते, हा म्हणून बरोबर आहे. ह्या काही चाट मारणारा महाराज नाही. तुम्ही ज्या वेळेवर सांगा त्याच वेळेवर येईन. आणि कीर्तन केव्हा बंद करायचं आहे हे माझ्या मतावर असते, फक्त चालू करणं तुमच्या मतावर असते दादा. त्याच्यामुळे आजचा चांगला कार्यक्रम झाला. मी इथं येईपर्यंत यायचं लय फोन चालू.